विद्यार्थी मित्रांनो धारकता या उपघटका अंतर्गत या ठिकाणी आपल्या अशा प्रकारचे उदाहरण आहे बघा. एका पाण्याच्या टाकीचा 12/18 भाग पाण्याने भरलेला आहे तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखी किती भाग पाणी त्या टाकीत ओतावं लागेल. पर्याय चार दिलेले आहेत. पहिला आहे 6 भाग, दुसरा आहे 6/18 भाग, या ठिकाणी तिसरा आहे 6 लिटर आणि चौथा 18/6 भाग. या ठिकाणी आपण उदाहरणासोबत टाकी घेतलेली आहे इथे पाण्याची. या टाकीचे 18 भाग केलेले आहेत. किती? 18 भाग केलेले आहेत. आणि या 18 भागांपैकी हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे 12 भाग रंगवलेले पाण्याने भरलेले आहेत. म्हणजे 18 पैकी 12 म्हणजे थोडक्यात काय, छेदस्थानी जी संख्या असेल ती पूर्ण टाकी आहे त्यापैकी 12 भाग भरलेले आहेत. आता आपल्याला आणखी पूर्ण भरायची आहे म्हणजे किती भाग भरावे लागतील, तर 1, 2, 3, 4, 5, 6 पण हे 6 आहेत पण कशापैकी, एकूण 18 भागांपैकी 6 भाग म्हणून 6/18 अशा प्रकारे आपलं उत्तर येईल 6/18 भाग. आता आणखी एका प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल की या ठिकाणी या टाकीचे किती 6/12/18 भाग भरलेला आहे. काय आपल्याला याचं उत्तर पूर्ण टाकी म्हणजे 1 आलं पाहिजे म्हणजे अंश आणि छेद आपल्याला समान करायचा आहे. मग यामध्ये आपल्याला काय मिळावं लागेल, छेद तर समान राहील तो 18/18 राहील आणि म्हणून या ठिकाणी छेदस्थानी 18 कायम राहील. मग याच्यामध्ये याचा 18 करायला आपला 6 मिळवावे लागतील बरोबर 18/18 म्हणजे या ठिकाणी 18/18 गेले उत्तरानं 1 बरोबर. ही पूर्ण टाकी पाण्याने भरलेली असेल म्हणजे पर्याय क्रमांक आपला पूर्ण अशा पद्धतीने 6/18 भाग पाणी त्यामध्ये आपल्याला होतावं लागेल.